प्रादेशिक कोकण न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आम्ही आलो मालवण तालुक्यातील चांदेर धबधब्याला. या धबधब्याकडे येताना आपल्याला श्रीदेवी भराडीचं मंदिर भेटतं, ते देखील आम्ही या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मग चला मग पाहूया चांदेरचा धबधबा. चांदेरच्या धबधब्याला जाताना वाटेतच आंगडेवाडीचे भराडी देवीचं मंदिर आपल्याला भेटते. मालवण तालुक्यापासून 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या मसुरे या गावात आंगडेवाडीची श्रीदेवी भराडी ही नवसाला पावणारी देवी म्हणून ख्याती आहे. चांदेर धबधब्याला आल्यावरून या रस्त्यावरून आपण ती गाडी आहे तिथे गाड्या पास करून खाली जाऊन धबधब्याकडे आपल्याला जायला वाट आहे. आणि इथे काही सूचना दिल्या आहेत त्या आपण इथे येणाऱ्या पर्यटकांनी पालन करायचं आहे. मसुरे गावात हा चांदेरचा धबधबा आहे. भराडी देवीच्या मंदिरापासून साधारण 2 ते 3 किलोमीटरावर हा धबधबा आहे. सदर जमीन ही प्रभू चांदेरकर यांची खाजगी मालकीची असून येथे पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांनी येथे मद्यपान व मांसाहार करू नये, तसेच परिसरात प्लॅस्टिक टाकून परिसर अस्वच्छ करू नये. सध्या पावसाळा सुरू झाला आहे. या ऋतूमध्ये पर्यटकांचे महत्त्वाचे आकर्षण म्हणजे धुवाधार धबधबे. या धबधब्याकडे जाण्यासाठी हिरव्यागार झाडी उतरून आपल्याला खाली गेल्यावर निळाशार पाण्यांचा एक धबधबा दिसतो आणि या धबधब्याचे पाणी पडून तेथे एक छोटंसं तळ तयार झालं आहे. धबधबा पाहणे म्हणजे केवळ नेत्रसुख नसतं तर त्याच्या पाण्याखाली भिजणं हा अक्षरशः सर्वांगीण सुंदर अनुभव असतो. उंचावरून पडणारे ढसाळते पाणी, अंगावर उडणारे तुषार, आजूबाजूला असणारी पाने, फुले, वेली, निळे आकाश हा देखावा एकूणच सुखदायी असतो. Thank you.
आणि वाटे देताना हा KMK वॉटरफॉल या रस्त्याला आहे. 1 किलोमीटर वर साधारण हा KMK वॉटरफॉल आहे, तो आता आम्ही पाहणार आहोत. KMK वॉटरफॉलला खैदा वॉटरफॉल असे सुद्धा म्हटले जाते. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आमचे येणारे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटू नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत विश्रांती घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.